मित्रांनो, नुकतेच मुंबईमधील एक प्रकरण समोर आले आहे. एका कुटुंबाने एका सदस्याचा मृतदेह पंजाब नॅशनल बँकेत नेऊन ठेवला. त्याची एकच मागणी होती की त्या मृत व्यक्तीच्या अकाउंटमधील जी रक्कम आहे ती त्यांच्या कुटुंबाला मिळावी. पण बँकेच्या नियमानुसार व्यक्तिगत अकाउंट होल्डर शिवाय इतर कुणीही व्यक्ती त्यांच्या अकाउंटमधून पैसे काढून घेऊ शकत नाही. मित्रांनो, या आणि बँकेच्या अनेक नियमामुळे कुटुंबाच्या सदस्याच्या मृत्यूमुळे कुटुंबातील लोकांची फरफट होते. तर मित्रांनो, आपल्या कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून काय करावे, पहा फक्त आपल्या लाडक्या मराठी टेक अपडेट या चॅनलवरती. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम पाहता येतील. मित्रांनो, मृत्यूनंतर बँक नेमके कोणाला पैसे देते? तर मित्रांनो, कोणत्याही खातेदाराचा मृत्यू झाला तर बँक त्याच्या नॉमिनीला पूर्ण पैसा सोपवते. बँकेत अकाउंट ओपन करतानाच न चुकता नॉमिनीचे नावही द्या. सर्व खातेदारांना बँक नॉमिनीची सुविधा देते. मित्रांनो, बँकेत नॉमिनीचे नाव असल्यास खातेदाराचा अचानक किंवा दुर्घटनेत मृत्यू झाला तर तुमच्या कुटुंबियांना पैसे काढण्यासाठी बँकेत चक्रा मारावे लागणार नाहीत व कुटुंबियांची यासाठी फरफटही होणार नाही. मित्रांनो, नॉमिनीचे बँकेत नाव नसल्यास बँक कायदेशीर याचा उत्तराधिकारी असेल त्याला खातेदाराच्या खात्यातील पैसे तसेच लॉकरमधील पैसे, दागिने, डॉक्युमेंट किंवा इतर वस्तू सोपवते. मित्रांनो, तुम्ही केव्हाही नॉमिनीचे नाव बँकेत नोंदवू शकता किंवा तुम्हाला वाटल्यास तुम्ही नॉमिनीचे नाव बदलूही शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट अवश्य करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका भन्नाट व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.